तर मंडळी, गाब हा सिनेमा 21 जूनला आपल्या भेटीला येतोय आणि संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन ज्यांचं आहे ते अनु जत्राटकर माझ्यासोबत आहेत. खरं तर सध्या हॉरर आणि अशा जॉनरच्या बऱ्याच फिल्म्स आपण बघतोय, पण अशा फिल्मची ही खूप गरज होती आजच्या काळाला असं मला वाटतं. आणि खरंच दिग्दर्शकांना थँक्यू सो मच की तुम्ही असा विषय मांडताय. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मी छान, तुम्ही सांगा कशा आहात? मजेत आहोत. खरं तर कॅप्टन ऑफ द शिप म्हणून एक खूप जबाबदारी असते आणि फायनली आता ट्रेलर लॉन्च झाला आहे. रिस्पॉन्स कसा मिळणार आहे हे सगळं बॅक ऑफ द माइंड सुरू असते. हो हो, धडत धडत आहे म्हणजे चेहऱ्यावर दिसतं. आणि कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक म्हटलं खूप जबाबदारी असते. आणि सर, संकल्पना तुमची आहे तर तुम्हाला विचारायला आवडेल की असा एक सिनेमा करावा किंवा ह्या स्टोरीवर आपण सिनेमा करावा, ही हा थॉट कधी आला होता? आणि मला असं वाटतं गावाखेड्यात ही गोष्ट होतेच आहे. हो हो, अगदी. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आजही आपण किती पुढारलो असतो किंवा 21व्या शतकात असतो, आजही मुली मारून टाकल्या जातात. हे खूप भयानक वास्तव आहे. आणि तसंच जसं माणसांच्यामध्ये मुली मारून टाकल्या जातात, तसं खेड्यामध्ये रेडे कापून टाकले जातात. कारण काही उपयोग नाही. जसं मुलींना बिनकामाचं समजलं जातं, तसंच रेड्यांना का समजलं जातं. आणि जेव्हा हा विषय डोक्यात आला की हे जेव्हा रिसर्च केल्यानंतर हे खूप भयावं वाटलं. इकडे 10-10 खेड्यांच्यामध्ये म्हणून एकच रेडा असतो गाव बांधण्यासाठी. आणि मुलींच्यामध्ये, माणसांच्यामध्ये लग्नाला मुली मिळत नाही आहेत. तर म्हटलं का आपण ह्या दोन गोष्टींची सांगड घालून फिल्म करू नये. आणि असा विषय कधी आला नव्हता पडद्यावरती. मग ठीक आहे, म्हटलं आपण एक प्रयत्न करूयात. थोडा वेगळा विषय होता, धाडस होतं, वेडं धाडस होतं. पण मंगेशचे आभार की त्यानं मला सपोर्ट केला आणि आज इथंपर्यंत 6 वर्षांच्या स्ट्रगलनंतर इथंपर्यंत पोहोचतोय, तुमच्यासमोर उभा आहे. मग ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. या सिनेमाला अवॉर्ड्सही मिळाले बरेच, तिथून एक खूप अजून ऊर्जा आली असेल ना की नाही, म्हणजे ही पडद्यावरती कमाल कर. नाही, अवॉर्ड्सचं गणित आणि प्रेक्षकांचं गणित हे कधी खूपच कुणालाच नाही कळलेलं. लोकांनी ज्यांनी फिल्म बघितली त्यांना खूप सगळ्यांना भावली, सगळ्यांनी कौतुक केलं की असा विषय आम्ही बघितला नव्हता. किंवा ही प्रोसेसच माहीत नव्हती, रेड लावणं काय असतं किंवा हे कोणाला माहीत नव्हतं. पण प्रेक्षक राजाला कधी काय कुठली गोष्ट भावेल किंवा ते कधी कुठल्या गोष्टी उत्सून धरतील हे कुणालाच माहीत नाही आहे गणित. पण अपेक्षा आहे की त्यांनाही आवडेल. एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे की एक वेगळा विषय धाडस केलं आहे. तर मग अपेक्षा आहे की त्यांनी येऊन ते बघावं आणि आशीर्वाद द्यावेत थिएटरमध्ये येऊन. एवढी सर म्हणाल की एक हा विषय कोणाला माहीत नाही आणि गाब हे ऐकल्यावर माझ्याही डोक्यात ती चळवळ सुरू झाली की नक्की काय असेल. गुगल केलं पण तरी पुरेशी माहिती नसते. मला असं वाटतं ही फिल्म ते माहिती पुरवणार आहे प्रेक्षकांना. आणि पण कास्टिंगचं मला विचारायला आवडेल की कसं आयली आणि कैलासची कास्टिंग कशी केली गेली की त्यांना डोक्यात ठरूनच त्या भूमिका लिहिल्या होत्या. कैलासना मी डोक्यात डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती पटकथा. त्यांची, त्यांच्या 2-3 फिल्म बघितलेल्या, किंवा शिवाजी अंडरग्राउंड, भीमनगर मोहल्ला, तर त्यांची देहबोली बघूनच मी ते कॅरेक्टर लिहिलं होतं. मी लिहिताना ते डोळ्यासमोर होते. सायलीच्या बाबतीत थोडंसं वेगळं काय झालं की एक वेगळी हिरोईन काम करणार होती, पण डेटच्या क्लॅशेसमुळे आज ऐन वेळेला ते नाही होऊ शकलं. मग सायली ऐन वेळेला शूटिंगच्या 2 दिवस अगोदर तिनं ऑडिशन पाठवली आणि तिनं 10 मिनिटाच्या नरेशनमध्ये तिनं जो काही बास पकडला तो खूप कौतुकास्पद होता. त्यामुळे यार म्हटलं हिनं जर 10 मिनिटात हिनं इतका छान बाज पकडला तर म्हटलं ही करू शकेल. त्यामुळं आम्ही भेटलो नाही, काही नाही. सेटच्या शूटिंगच्या आदल्या रात्री भेटलो आम्ही. पण तिनं अतिशय सुंदर, तुम्ही फिल्म बघाल तेव्हा कळेल की ती मुंबईची वाटतच नाही मुलगी. गाण्यामध्ये सुद्धा इतकं नॅचरल आणि एकदम सोज्वळ वाटते ते सगळं. पण सर, गाणंसुद्धा त्या आपल्या फिल्मच्या जी स्टोरी आहे त्याला धरून आहे. गाण्याचं सिलेक्शन किंवा ते कसं जुळून आलं होतं? नाही, गाण्याचं क्रेडिट सर्व चंद्रशेखर जनवाडे म्हणून आमचे जे संगीतकार आहेत, गाणी पण त्यांनीच लिहिली आहेत, तर त्यांचं आहे. कोल्हापुरात आम्ही जेव्हा नरेशन केलं या फिल्मचं किंवा फिल्म करायची आहे तेव्हा ते पण होते, चंदू पण होते. आणि त्यांनी तो माणूस असा इन्स्टंट चाली सुचतं. आम्ही नरेशन झालं, घरी निघालो होतो आणि मध्ये त्यांचा 15 मिनिटात फोन आला की अनुप मी तुमच्या घरी येतो. म्हटलं अरे उद्या भेटूयात. नाही म्हटलं, मला काहीतरी सुचलं आहे. आणि त्यांनी दोन्ही गाणी ऐकून दाखवली, लिहून वाचून दाखवली. आणि दुसऱ्या दिवशी माणूस हा चाली लावून घेऊन आला. म्हणजे इतकं इन्स्टंट एका राहते. म्हणजे ते त्यांना पण इतकं ते भारावून गेले होते की वेगळं असं त्यांना काही आपोआपच ते दैवी म्हणतात ना असं काहीतरी ते झालं. आणि त्यांनी लगेच आम्हाला पण तो मग ऊर्जा आली की यार गाणी पण छान झाली, आता करावं लागतं. मग आम्ही ते मग तो घाट घातला पुढचा. सर शिंदे सरांचा आवाज म्हटल्यावर त्याला 4 चांद लागले अजूनच. सर काय सांगाल, गाब 21 जूनला भेटीला येतोय आणि थिएटरमध्ये जाऊन का बघावा? कारण का विषय खूप मोठा आहे आणि मोठ्या पडद्यावरच बघावा यासाठी का? विषय वेगळा आहे. एक प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचा. एक धाडस आहे जो विषय आजपर्यंत कधी मांडला गेला नव्हता, त्या विषयावरती बोलण्याचं धाडस आम्ही करतोय. आणि गावरान गोष्ट असली तरी ती पडद्यावर एक लार्जर लाईव्ह बघण्यामध्ये जी काही मजा आहे ती तुम्हाला मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती नाही येणार. तर तुम्हाला सगळ्यांना अपील आहे की प्लीज थिएटरमध्ये या. म्हणजे तो जनरल तक्रार करतात लोक की चांगले विषय बघायला मिळत नाहीत पडद्यावरती, तर आम्ही घेऊन येतो वेगळा विषय, चांगला विषय. प्रामाणिक प्रयत्न केला आहे, थिएटरमध्ये या आणि आम्हाला आशीर्वाद द्या, एवढीच अपेक्षा आहे.
लोकेशन इतके सुंदर ठेवले आहेत की ते आम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला अजून मस्त वाटेल. थँक्यू सो मच सर, आणि ऑल द व्हेरी बेस्ट सिनेमा. थँक्यू सो मच.